बांधकाम व्यावसायिक संजय छाबरिया आणि डीएचएफएलचे प्रमोटर कपिल वाधवान यांच्या विरोधात आणखी एक गुन्हा दाखल झालाय. 150 कोटींच्या फसवणुकी प्रकरणी मुंबईतल्या आगरीपाडा पोलीस ठाण्यामध्ये हा गुन्हा दाखल करण्यात आलाय. या प्रकरणाचा तपास आता आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आलाय. मुंबईमध्ये महालक्ष्मी इथल्या पुनर्विकास योजना प्रकरणी या गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. ही पुनर्विकास योजना अजूनही पूर्ण झाली नाहीये. येस बँक राणा कपूर प्रकरणी सीबीआयनं एप्रिलमध्ये छाबरिया यांना अटक केलेली होती. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.